वाघाची गुहा आता आली वाघाची गुहा नमस्कार स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आलो आहे आम्ही आमच्या गावच्या देवीच्या देवळात. तर आमचं गाव आहे भोसगाव, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर इथल्या भवानी देवीच्या देवळात आम्ही आलो आहे, जिथे वर्षातून एकदा माहेरवाशिनी येतातच आणि इथले काही विधी असतात, तर ते करण्यासाठी आम्ही आलो आहे. मध्ये कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आमचं येणं झालं नव्हतं, त्यामुळे सार्थकला घेऊन यायचं होतं, तर त्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत इकडे. हां सार्थक, इकडे घंटी वाजवायला आपल्याला ये लवकर. अभय इथे वाजवायची तुला, दे पिशवी मला. हां वाजव. असू दे असू दे, चला उतरा आता. हा बस तर हे जे मंदिर आहे ते भवानी देवीचं असं मंदिर आहे, ज्याला आपण ग्रामदैवता म्हणतो, तर तसं मंदिर आहे. आणि खूप देऊळ हे जे रिनोवेट झालं आहे, आधी खूप साधं होतं, खूप आम्ही लहानपणी यायचो तर सिम्पल मंदिर होतं. आणि लग्न झाल्यानंतर मग इथे हे विधी करायचे असतात वर्षातून एकदा येऊन. तर लग्न झाल्यानंतर, ॲक्च्युली बाळ झाल्यानंतर हे करावं लागतं दरवर्षी. तर मी माझी पहिलीच वेळ आहे सार्थक, अगदी 5 महिन्याचं असताना आम्ही आलेलो आणि नंतर काही 2 वर्षात आम्ही आलोच नव्हतो कोरोनामुळे. आता हे काय काय येते ते मी पहिल्यांदाच बघती आहे. बऱ्याच काही काही प्रथा आहेत, तर तिथले जे पुजारी आहेत ते मला सगळं सांगतात. देवळाच्या मागे 5 दगड मांडून त्यांची पूजा करायची, हळद कुंकू वाहून. त्याच्यानंर बरंचसं जे साहित्य होतं ते आम्ही घेऊन आलो आहे. आणि याच्यातली एक जी प्रथा आहे ती म्हणजे इथे कोंबडीची पिल्लं जी असतात त्यांना इथे सोडायचं आणि त्याच्यानंतर धरून परत ते आपल्याला घरी नेऊन सांभाळायचं असतं. तर आता तर शक्य होणारच नाही आहे ते सांभाळणं, कारण की आपण शहरात राहतो. तर मी पिल्लं विकत आणायला सांगितली होती माझ्या चुलत भावाला, तर त्याने आणून दिली आहेत इथे. त्यांची पूजा वगैरे ते सगळं करणार, विधी करणार आणि त्याच्यानंतर मग ती सांभाळण्यासाठी मी त्याच्याच घरी ठेवून देणार, म्हणजे तो सांभाळेल. आणि आता ही पूजा चालू आहे, बराच वेळ लागतो आहे, ऊन पण चढलं आहे आणि सार्थक पहिल्यांदाच बघतो आहे काय काय आहे, तर ते मलासुद्धा नवीन आहेत बऱ्याचशा गोष्टी, कारण की हे दरवर्षी करायचं असतं पण मी केलेलं नाही आहे, पहिलीच वेळ आहे माझी. तर असे बरेच विधी असतात गावाकडे आणि शहरातल्या लोकांना पटत नाही काय काय गोष्टी, पण जे काही देवाचे विधी असतात किंवा देवाचं जे काही असतं तर ते करावंच लागतं दरवर्षी, नाहीतर मग त्रास होतो असा अनुभव आहे. मग तुम्ही त्याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, पण हे करणं भाग असतं. तर मग हा जो मंदिराच्या मागचा जो विधी आहे तर तो आम्ही करतो आणि सार्थक खूप घाबरला आहे. तर कोंबडीच्या पिल्ल्याला तर इतकं घाबरेल असं मला वाटलं नव्हतं लहानपणी, तर मी कोंबडीची पिल्लं घेऊन खेळत बसायचे, पण हा खूप घाबरतो आहे, हात लावायला पण घाबरत होता. करायचं असतं पिल्लू परत, खाल्लं का? खाकी बाबा नाही भूक नाही, आराध्यानं लई खायला घातलंय त्या पिल्लाला. असू ते नाही खाणार, आता दहीभात टाकायचं ना. ए मम्मी धरले की नमस्कार कर. मिक्स करू का दहीभात? हा टाकलं.
तर आत्ता जे विधी करायला सांगितले तर हे देवळाच्या बाहेर करायचे असतात. तर देवळाच्या बाहेर दहीभात पूर्ण देवळाला प्रदक्षिणा घालून दहीभात टाकत टाकत जायचं असं सांगितलं त्या पुजाऱ्यांनी. तर ते आम्ही करतो आणि मध्ये तुळशी वृंदावन आणि जे काही देवाचं ठिकाणी येतं म्हणजे पायरी किंवा जसं मगाशी गोमुख होतं तर तिथे हळद कुंकू व्हायला सांगितलं. आता हे बाहेरचे ॲक्च्युली विधी आहेत. त्याच्यानंतर मग देवळाच्या आतमधले जे काही विधी देवीची ओटी भरणं वगैरे असतं तर ते सगळं करायचं. आणि बरेच जण शहरातून वर्षातून एकदा तरी हे सगळं करण्यासाठी गावी येतातच. तर आत्ता शक्यतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच येतात. आतासुद्धा बरेच जण आलेले आहेत ऑलरेडी आणि त्यांचेसुद्धा ते विधी चाललेले आहेत. काही जणं गावाकडेच असतात म्हणजे ज्या माहेरवाशिणी असतात त्यासुद्धा वर्षातून एकदा इथे माहेरच्या देवाला येऊन हे सगळे विधी करतात. तर बाहेरचे जे काही विधी आहेत ते झाले आणि आता आम्ही देवळामध्ये आलो आहे. देवळामध्ये तीन देवींच्या मूर्ती आहेत. तर तीन देवींसाठी तीन ओटी असं मला सांगितलं होतं आणायला. तर मग इथे मी ओटी भरते आहे. तर सगळ्यात इथे जी देवी आहे तर ती म्हणजे भवानी देवी. आणि या देवीचं या ग्रामदैवत अजून एक आहे तर ते म्हणजे जक्कूआई म्हणून. तर ते खूप वरती आहे डोंगरामध्ये. तर तिचीसुद्धा इथे एक मूर्ती असते आणि आपण इथेच ओटीसुद्धा भरू शकतो. मी खूप लहान असताना त्या देवळात गेले होते. तिथे मला वाटतं गाडी सुद्धा जात नाही. तर ओटी वगैरे भरून आमची झालेली आहे आणि खूप छान इथे अशा मूर्ती आहेत अगदी काळ्या पाषाणात बनलेल्या. तर तुम्हाला मी दाखवते. काही जण नैवेद्य घेऊन येतात. तर आज इथे कोणीतरी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवलेला दिसतो आहे आणि जो तो ओटी जी भरतो किंवा साडी चोळी जे काही आहे ते आपल्या इच्छेने आपण देवीला देऊ शकतो. किंवा तुम्हाला जर मंदिराला मदत करायची असेल तर दानपेटीमध्ये सुद्धा काही रक्कम टाकून त्याने सुद्धा मदत करू शकता. तर जो तो आपल्या इच्छेनुसार हे करत असतो. तर मी ओटी भरली आणि त्यानंतर मग हे जे तिन्ही देवींचे जे काही आहेत ते सगळे विधी झाले आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हे जे मंदिर आहे तर इथे बरेच अशा पद्धतीने आधी पॅक असं काही नव्हतं, ओपन होतं. तर बरेच लोक ऑलरेडी बसलेले आहेत. इथे देवीला कौल लावण्याचा कार्यक्रम जो असतो तो असतो. तर ते आपल्या इच्छेने आपण करू शकतो. तर आम्ही सुद्धा करतोय. नमस्कार. कर रोहनकडे आमची पूजा वगैरे सगळं करून झालं आहे, आवरून झालं आहे आणि आता बाहेर पडतो आहे. तर मंदिराचा बाहेरचा जो हा परिसर आहे तो मगाशी तुम्हाला नीटसा दाखवला नव्हता. हे ग्रामदेवतेचं जे मंदिर आहे ते गावाच्या बाहेर नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे तो खूप आल्हाददायक आहे, खूप छान आहे. पावसाळ्यामध्ये तर इथे खूप छान वातावरण असतं आणि बऱ्याचदा इथे मोर दिसतात. पलीकडच्या बाजूला लोकांची शेतं आहेत आणि मध्ये ही नदी आहे. बऱ्याचदा आम्ही लहानपणी इथे यायचो तर आम्हाला हमखास मोर दिसायचेच आणि आज पण आवाज येतो आहे कानावरती पण एकही मोर अजून दिसलेला नाही आहे. कारण की मोर असे असतात की ते कुठेतरी झुडपाआड लपून बसलेले असतात आणि घाबरतात जास्त गर्दी वगैरे दिसली तर एकंदरीतच इथे खूप छान वाटतं. आता इतकं भर दुपारचं ऊन असून सुद्धा इथे थंडावा आहे कारण की आजूबाजूची जी झाडं आहेत किंवा जे वातावरण आहे ते खूप छान आहे, खूप थंड आहे. आणि याच मंदिराच्या बाजूला जिथून आपण आत शिरलो तर बाजूला हे जे थोडंसं भव्य पटांगण किंवा मोकळी जागा म्हणता येईल तर इथे देवीची जी जत्रा असते तर ती भरते वर्षातून एकदा. आणि बऱ्याचदा तर ती आमची मिस व्हायची कारण की आमची शाळेची परीक्षा असायची तेव्हाच नेमकी. तर ती इथे असते या मोकळ्या जागेमध्ये आणि एकंदरीतच इथलं वातावरण खरंच खूप मस्त आले आले का नाही. किती शांत आहे ती. तुम्ही सुद्धा कधी जर भटकंतीला निघालात आणि पावसाळी भटकंतीसाठी जर एखादं ठिकाण शोधत असाल तर पाटण तालुक्यातल्या भोसगाव या गावातल्या या भवानी देवीच्या मंदिराला नक्की भेट द्या.
निसर्गरम्य वातावरण आणि आल्हाददायक अशा या वातावरणातल्या या मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे तो खरंच तुम्हाला सुद्धा वेड लावेल असाच आहे. तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये एका नवीन आनंदासह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.